देवेंद्र सेवा सप्ताह अंतर्गत आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्या नगरीच्या मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। तर याच निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संभाजीनगर शहरात येतात। सकाळी 10:15 ते 10:30 वाजता विमानतळावर ते येतील, त्यानंतर 10:11 वाजता फडणवीस यांच्या कार्यक्रम स्थळी ते उपस्थित राहणार आहेत। तरी शिबिरामध्ये नागरिकांची विविध आजारांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया सुद्धा केल्या जाणार आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या देवेंद्र सेवा सप्ताह सुरू आहे। या सप्ताहाच्या निमित्ताने शहरातल्या घराघरामध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली जाते आणि त्या आरोग्य तपासणीनंतर येत्या रविवारी महाआरोग्य शिबिर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आले आणि त्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। जवळपास 2 लाखापेक्षा अधिक घरामध्ये भाजपचे कार्यकर्ते, महापालिका, त्याबरोबर आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी पोहोचल्याचा दावा भाजपच्या वतीनं करण्यात आलेला आहे। दुसरीकडे घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता येत्या रविवारी महाआरोग्य शिबिराचा समारोप खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्यासाठीची ही तयारी आहे। वॉटरप्रूफ असं हे व्यासपीठ आणि त्या समोर बसण्यासाठीची जागा तयार करण्यात आली आहे। महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरातल्या घराघरामध्ये जाण्याचा प्रयत्न या निमित्तानं भाजपनं केलेला आहे। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।